विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण गुणाकार म्हणजे काय हे पाहिले आहे, त्याचप्रमाणे भागाकार म्हणजे काय हे पण पाहिले आहे आणि ते स्वतंत्र क्रिया आपण शिकलेलो आहोत. या एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण गुणाकार आणि भागाकार हे जर एकाच उदाहरणात आले तर ते कसे सोडवायचे, म्हणजे मिश्र उदाहरणे कशी सोडवायची हे पाहणार आहोत. तर ते एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया. उदाहरण आहे, एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपाचे 140 ट्रे आणले. प्रत्येक ट्रे मध्ये 24 रोपे आहेत. त्याने ती सर्व रोपे 32 रांगांमध्ये लावली तर एकूण किती रांगा होते. हे उदाहरण सोडत असताना सर्वप्रथम आपल्याला एकूण रोपांची संख्या काढावी लागेल, कारण त्या शेतकऱ्याने 140 ट्रे आणलेले आहेत आणि एका एका ट्रे मध्ये 24 रोपे आहेत. म्हणजे आपल्याला त्याने एकूण रोपे किती आणले प्रथम काढू, त्यासाठी मला 140 आणि 24 या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागेल आणि तो मी गुणाकार या ठिकाणी करत आहे. हा गुणाकार करत असताना 400 4 16 6 4 1 4 1 4 1 5 दशकाचा गुणाकार दशकापासून घेणार आहे. 2 0 0 2 4 8 आणि 2 1 2 यांची जर बेरीज केली तर 0 6 8 5 13 3 4 1 2 1 3 म्हणजे एकूण रूपांची संख्या 3360 मिळालेली आहे आपल्याला. आता त्या शेतकऱ्याने हे 3360 रोप 32 रांगांमध्ये लावलेले आहे, म्हणजे त्यानं या 3360 रोपांचे 32 समान भाग केलेले आहेत. तर प्रत्येक भागामध्ये म्हणजे एका रांगेमध्ये किती रोप येतील हे पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला या 3360 ला 32 न भागावं लागेल आणि आपण पाहिलेलं आहे की 3360 / 32 आपण या ठिकाणी पाहतोय की सर्वप्रथम 32 न 3000 ला म्हणजे 3 ला भाग जाणार नाही म्हणून शून्याचा भाग आणला, म्हणून या ठिकाणी 32 0 0 तीन अशी 3 तसंच उरलेलं आहे. त्यानंतर पुढचं 3 घेतलं तर आता भाज्य 33 झालेला आहे. आपला भाज्य 32 आहे, उघडच आपल्याला 1 चा भाग बसतोय. 32 1 32 वजाबाकी केले असता 3 मधून 2 गेले 1 राहिले, 3 3 गेले 0. यानंतर 6 या ठिकाणी घेतलं तर भाज्य हे 16 बनलेलं आहे, परंतु भाज्य 32 आहे त्याच्यामुळं 32 हे 16 पेक्षा मोठा आहे म्हणून या ठिकाणी शून्याचा भाग जाणार आहे. 32 0 0 वजा की बाकी केल्यानंतर 16 परत येणार आहे आणि त्यानंतर वरचं 0 घेतल्यानंतर आता भाज्य 160 बनलेलं आहे. आणि आपण जर अंदाजीकरणाच्या सहाय्याने पाहिलं तर हे 30 35 150 आणि वरचे 2 5 10 म्हणजे साधारणतः 5 भाग बसत आहे या ठिकाणी. म्हणून 32 × 32 5 160 अशा पद्धतीनं या ठिकाणी बाकी 0 उरलेली आहे. आणि मग आपण जर पाहिलं तर 3360 रोपे 32 रांगामध्ये लावली तर प्रत्येक रांगेमध्ये 105 रोपं येतात आणि 0 रोपं उरतात. अशा पद्धतीनं मिश्र उदाहरण कशा प्रकारे सोडवायचं हे आपण पाहिलेलं आहे. तर याच पद्धतीनं आपण उदाहरण संग्रहामधील उदाहरणे सोडवून सराव करू शकता.